नमस्कार. रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते. मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला केव्हाही चांगलाच, त्याने आपले चांगलेच होते. मित्रांनो, आज आहे 27 ऑक्टोबर. जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष. 27 ऑक्टोबर 1991 रोजी तुर्कमेनिस्तानला रशिया या देशापासून स्वातंत्र्य मिळाले. तुर्कमेनिस्तान हा आशियातील एक देश आहे. 1191 सालापर्यंत तुर्कमेनिस्तान हे सोवियत संघाचा एक घटक होते. अशगाबाद ही तुर्कमेनिस्तानची राजधानी व येथील सर्वात मोठे शहर आहे. 1986 साली युनायटेड किंगडमने आर्थिक बाजारपेठांवरील सर्व निर्बंध आजच्याच दिवशी काढून टाकले. 27 ऑक्टोबर 1971 या दिवशी डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो या देशाचे नाव बदलून झैरे असे करण्यात आले. कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक म्हणजेच हा देश एक मध्य आशियातील एक देश आहे. डीआर कॉंगो हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने आफ्रिकेतील 3रा व जगातील 12व्या क्रमांकाचा देश आहे. 1960 सालापर्यंत डीआर कॉंगो या देशाची बेल्जियम ही एक ऐतिहासिक वसाहत होती. ऑक्टोबर 1971 ते 1997 मे या दरम्यान हा देश झैरे नावाने ओळखला जात असे. 1996 ते 2003 दरम्यान डीआर कॉंगो या देशात 2 युद्धे झाली. या युद्धांमध्ये तब्बल 54 लाख बळी गेले. या युद्धामुळे हा देश जवळजवळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. डीआर कॉंगो हा जगातील सर्वात मागासलेल्या देशांपैकी एक देश आहे, तसेच सगळ्यात गरीब देश देखील आहे. आजही रोगराई, दुष्काळ इत्यादी कारणांमुळे तेथे दरमहा 45,000 लोक मृत्युमुखी पडतात. ब्रिटानिया आणि मंगोलियाचा संयुक्त राष्ट्रांमध्ये 1961 मध्ये आजच्याच दिवशी प्रवेश झाला. 1958 मध्ये पाकिस्तानमध्ये जनरल अयुब खान याने लष्करी उठाव करून राष्ट्राध्यक्ष इस्किंदर मिर्झा यांना पदच्युत केले. 1947 मध्ये 27 ऑक्टोबर या दिवशी जम्मू काश्मीरचे भारतात विलीनीकरण झाले होते. भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाण यांचा जन्म 1984 मध्ये आजच्याच दिवशी झाला. श्रीलंकेचा क्रिकेटपटू कुमार संगकारा यांचा जन्म 1977 मध्ये, तर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मार्क टेलर याचा जन्म 1964 मध्ये 27 ऑक्टोबर या दिवशी झाला. प्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांचा जन्म 1954 मध्ये 27 ऑक्टोबर या दिवशी झाला. 27 ऑक्टोबर 1947 या दिवशी डॉक्टर विकास आमटे यांचा जन्म झाला. डॉक्टर विकास आमटे हे महाराष्ट्रातील समाजसेवक आहेत. विकास आमटे हे बाबा आमटे यांचे चिरंजीव असून ते आपल्या कुटुंबासह बाबा आमटे यांनी सुरू केलेल्या आनंदवन या प्रकल्पाची देखरेख करतात. यात त्यांची पत्नी, मुलगा कौस्तुभ आणि सून पल्लवी, तसेच मुलगी शीतल व जावई गौतम यांचा समावेश आहे. आमटे यांच्या 3 पिढ्यांची कहाणी सांगणारे आणि त्यांनी कसे व किती कार्यकर्ते घडवले याची साध्यंत माहिती देणारे आनंदवन प्रयोगवन नावाचे पुस्तक डॉक्टर विकास आमटे यांनी लिहिले आहे. त्याचे शब्दांकन गौरी कानेटकर यांचे आहे. सौ चित्रलेखा पुरंदरे यांनी विकास आनंदवनाचा या नावाचे एक पुस्तक देखील लिहिले आहे. प्रसिद्ध उद्योगपती अरविंद मफतलाल यांचा जन्म 1923 मध्ये 27 ऑक्टोबर या दिवशी झाला. भारताचे 10वे राष्ट्रपती के आर नारायणन जन्मदिवस म्हणजे 27 ऑक्टोबर 1920. जतींद्रनाथ तथा जतीन दास या स्वातंत्र्यसेनानी व क्रांतिकारकाचा जन्म 1904 मध्ये 27 ऑक्टोबर या दिवशी झाला. जतींद्रनाथ दास हे एक भारतीय क्रांतिकारी होते. लाहोर कटातील आरोपी म्हणून शिक्षा भोगत असताना तुरुंगातील जुलमाचा निषेध म्हणून त्यांनी केलेल्या उपोषणात 63व्या वर्षी सप्टेंबर 13, 1929 रोजी त्यांचा निधन झाले. भास्कर रामचंद्र तथा भारा तांबे या प्रसिद्ध कवींचा जन्म 1874 मध्ये 27 ऑक्टोबर या दिवशी झाला. थिओडोर रुझवेल्ट या अमेरिकेचे 26वे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते यांचा जन्म 1858 मध्ये 27 ऑक्टोबर या दिवशी झाला. थिओडोर रुझवेल्ट हे मूळचे जमीनदार होते. संशोधक आणि लेखक म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांना शिकारीचा छंद होता. राजकारणी आणि मुत्सद्दी म्हणून त्यांनी कारकीर्द उल्लेखनीय आहे. थिओडोर रुझवेल्ट हे न्यूयॉर्कचे राज्यपाल म्हणून काम करत असताना अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले. विलियम मॅकेनलीच्या हत्येनंतर ते अमेरिकेचे
26वे राष्ट्राध्यक्ष बनले होते. त्येन कप्पू या हिंदी चित्रपटातील चरित्र अभिनेता यांचे निधन 2007 आजच्याच दिवशी झाले. भास्कर रामचंद्र तथा भा रा भागवत या बालसाहित्यकार, विज्ञान कथाकार आणि फास्टर फेणे आणि बिपिन बुकलवार या पात्रांचे जनक भा रा भागवत यांचे निधन 2001 27 ऑक्टोबर या दिवशी झाले. हिंदी व बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेता प्रदीप कुमार याचे निधन 2001 आजच्याच दिवशी झाले. क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक, उद्योगपती व समाजसेवक विजय मर्चंट यांचे निधन 1987 झाले. चक्रवर्ती रामानुजन या भारतीय गणितींचे निधन 1974 27 ऑक्टोबर या दिवशी झाले. सहकारी चळवळीचे प्रवर्तक वैकुंठ मेहता यांचे निधन 27 ऑक्टोबर 1964 रोजी झाले. सहकारी चळवळ व ग्रामोद्योग यावर वैकुंठभाईंनी अनेक पुस्तके लिहिली. द कोऑपरेटिव्ह मुव्हमेंट, द कोऑपरेटिव्ह मुव्हमेंट इन इंडिया, स्टडीज इन कोऑपरेटिव्ह फायनान्स, प्लॅनिंग फॉर कोऑपरेटिव्ह मुव्हमेंट, वाय इंडियन इंडस्ट्रीज, विलेज इकॉनॉमिक्स, नॉन व्हॉयलन्स डिसेंट्रलाइज्ड इकॉनॉमी डेव्हलपमेंट ही त्यापैकी काही महत्त्वाची पुस्तके होत. वैकुंठभाईंचे जीवन म्हणजे सहकारी चळवळ व ग्रामोद्योग यांच्या विकासार्थ देशासाठी सेवारत झालेले शांत समर्पणाचे एक सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. 27 ऑक्टोबर 1937 रोजी संगीतरत्न उस्ताद अब्दुल करीम खा या किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्व यांचे गुरु यांचे निधन झाले. सवाई माधवराव पेशवा यांचे निधन 1795 झाले, तर तिसरा मुघल सम्राट अकबर याचे निधन 1605 27 ऑक्टोबर या दिवशी झाले. मित्रांनो, हे होते 27 ऑक्टोबर या दिवसाचे दिनविशेष. अशाच माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ MPSC गुरु. आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880, अर्थात 8698869880. मित्रांनो, ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.